नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. एक छोटासा 22 मूव्हमध्ये संपलेला गेम आहे. 1999 साली खेळला गेलेला आहे. रेती ओपनिंग, Nf2 f3, रेती ओपनिंग, b5 खेळतो, e4. आता e4 खेळून त्याने पॉनला डायरेक्ट थ्रेट दिली. पॉन हँगिंग आहे, बिशपने मारायसाठी थ्रेट दिले. Qb7, पॉनला काय सपोर्ट नाही आणला. e5, त्याच्याऐवजी त्याने पांढऱ्या पॉनला थ्रेट दिली. पांढरा पॉन पण तर हँगिंग होता, ते त्याने वरती घेतलं. a6, आता त्याने सपोर्ट दिला b5 ला. d4, याने आता e5 ला सपोर्ट दिला. e6, बिशप टू d3, c5, c3, d6, नाईट टू d2. नाईट टू डी टू याने मूव केले काय, की हे आपण एक्सपेक्ट करतो की बिशपनी नाईट मारला जाईल आणि क्वीन आपल्याला मग हलवायची असेल तर अवघड जाते. म्हणून या नाईटला आधीच हा नाईटचा सपोर्ट आणून ठेवायचा, चांगला उद्देश होता. पण आत्ता त्याची इमर्जन्सी नव्हती, आता कॅसल केला असतं तर बरं झालं असतं. नाईट डू टू, नाईट टू d7 ह्याने खेळला. तर हे मधलं पॉन मारून टाकणे हे पण चांगले मूव ठरले असते. क्वीन सी टूला खेळला. त्याच्यावरती बिशप त्याने इथे घेतला असता e4 ला. हा काय लॉंग डायगोनलवर बिशप खूप स्ट्रॉंग झालाय. जो b7 वर बसलेला काळ्या खेळाडूचा पांढरा बिशप आहे तो खूप स्ट्रॉंग आहे त्या लाईनवर, तर त्याला एलिमिनेट करणे महत्वाचं. तर पहिला बिशपमध्ये टाकला असता तर नाईटचा त्याला सपोर्ट होता इथे. Qc2, क्वीन देऊन त्याने बिशप द्यायचा विचार आहे. पण बिशप जरी e4 ला आणला असता तरी नाईट होता ना त्याला. तर बिशप e4चा आपण थोडक्यात बघूया. आणि बिशप e4 घेतला असता बिशप क्रॉस e4 केला असतं, नाईट क्रॉस e4 केला असतं, c×d4 केला असतं आणि बिशप टू g5 घेऊन आणि क्वीनला इथे थ्रेट देऊ शकत होता. नाईट, दोन्ही नाईट या बिशपला सपोर्ट करतात महत्वाचं म्हणजे. तर आपण इथे होतो. क्वीन सी टूला त्याने घेतली. c×d4 rook c8, queen b1, Qe2 a5. त्याने अशासाठी घेतली की नाईटला पिन व्हावा हा नाईट. आणि मग बिशपनी जर हा नाईट मारला f3 वरचा तर तो पॉननी मारायला लागेल आणि मग याचा इकडचा कॅसल डिस्टर्ब होईल असा त्याचा उद्देश. पण त्याऐवजी हे त्याने पॉन मारला असतं तर भारी चांगलं झालं असतं. सजेस्टेड ॲक्च्युली रिकमेंडेड मूव हे आहे की d×e6, d×e5. तर क्वीन त्याने घेतली f5 ला, कॅसल केलं. d×e5, d×e5, Ne7, Bxh7 केलं त्याने. आता इथे त्याला ठीक आहे, इथे बॅटरी होती क्वीनची आणि बिशपची, हे पॉन मरत होतं मारून टाकलं. पण ते
आता असं मारण्याने काय होतं की हा जो रूक आहे हा ह्यालाही फाईल ओपन मिळाली आणि मग तो डेंजरस ठरू शकतो आपल्याला. शक्यतो आपल्या कॅसलच्या बाजूला रूकला फाईल ओपन करू द्यायची नाही. त्याच्याऐवजी त्याला मग ते पॉन जर त्याने F4ला घेतलं असतं आणि मग नंतर त्याला संधी मिळाली तर F4ने काळ पॉन मारला असतं तर क्वीनला थ्रेट निर्माण झाली असती. ती चांगली मूव होती. बिशप क्रॉस H7 केलं, G6 झालं, G6 करून तुमचा बिशप ब्लॉक करून टाकला त्याने. हा बिशप आता हत्तीने मारला जाऊ शकतोय. Nxg5 त्याने बिशपला सपोर्ट केला. ठीक आहे, नाईट क्रॉस E5 त्याने केलं, त्याऐवजी क्वीन मागे नेली असती तर त्याने बरं झालं असतं. कारण क्वीन मागे नेली तर काय होतं त्याची जी थ्रेट होती रूकची ती निघून जाते. म्हणजे समजा इथे होतो क्वीन C7 खेळला आणि मग हा F4 खेळला तर हे त्याचं ब्लंडरच झालं. कारण हा इथे बिशप टू H6 येतो आणि या घोड्याला मारून टाकलं की हा घोडा पण गेला आणि हा उंट पण गेला त्याचा सपोर्ट आहे. पण समजा A×B5 आणि Bxg5 मारला, आता हा ह्याला आता थ्रेट आहे, ह्याला आता कोण वाचवणार बिशपला? H7वरचा बिशप पण नाही वाचू शकत. हा तर आपण इथे होतो नाईट क्रॉस E5 F4 खेळला, F4 पेक्षा आणि चांगली F4 करून त्याने घोड्याला थ्रेट दिली. ठीक आहे, पण त्याऐवजी क्वीनला थ्रेट देऊ शकला असता तो B4 खेळून. तर B4 जर तो खेळला असता तर B4 क्वीन हलवायला गेली असती D8ला, हा नाईट E4ला आणून या नाईटला सपोर्ट दिला असा. कारण याची पुढची मूव काय की बिशप इथे आणून नाईटला उडवणे, बिशप हा H6वर आणून या नाईटला उडवणे. हा तर नाईटला या नाईटचा सपोर्ट येतोय बिशप टू G7, त्याने G7ला घेतला असता आणि बिशप टू B2 घेऊन या नाईटला थ्रेट दिली त्याने. अशा त्या मूव झाल्या असत्या. आपण हा F4 खेळला, घोड्याला थ्रेट दिली, त्याने क्वीन B6ला घेऊन चेक दिला, राजा H1ला गेला, नाईट G4ला आणला. हा आता H3, आता अशा केसमध्ये काय की उगी जर नाईटला दमकवण्यात काय अर्थ, इथून आपल्याला थ्रेट काय बिशप G2ला थ्रेट देऊ नये बरोबर. तर ही थ्रेट आधी आपल्याला काढायला पाहिजे होती. म्हणजे हा नाईट इथे मध्ये घातला असता F3 मध्ये तर ह्या पॉनवर थ्रेट नसती आली. हा त्याच्याऐवजी तो खेळला H3 नाईट टू F6. आता थ्रेट मिळाली म्हटल्यावर ऑब्व्हियस आपलं हे असतं की नाईट पळवून न्यायचं, हा म्हणजे दुसरीकडे न्यायचं. पण याच्याऐवजी नाईट टू F3 त्याला चांगली मूव भेटली असते. कारण हा नाईट पुढे कुठे येतोय, इथे येतोय E3ला आला असता. E3ला आल्यानंतर या पॉनवर डबल थ्रेट, नाईटची पण आणि बिशपची थ्रेट बसली असती. G2 पॉन एकदम धोक्यात आला असतं. आणि त्याचं तसं म्हटलं तर बिशप आपल्या ताब्यात असल्यावर काय अडकून बसलाय पांढरा बिशप. तर हा नाईट हलवण्याऐवजी हिरव्याने दाखवले ते जास्त चांगली मूव राहिली असती. B3 नाईट क्रॉस H7
म्हणजे बिशप मारून टाकला त्याने, बिशप टू बी टू, यांनी बिशप टू बी टू घेऊन हत्तीला थ्रेट दिली. हां, आपल्याकडे काय जळतं हे आधी बघायला पाहिजे. हा नाईट त्याने इथे परत आणून परत हा डायगोनल जर बिशपचा ब्लॉक केला असता तर ते जास्त चांगलं झालं असतं. तर त्याऐवजी त्याने दिले रूकला थ्रेट, काळ्याची पांढऱ्या नाईटला थ्रेट आहे. बिशप बी टू, नाईट टू, नाईट क्रॉस जी फाय, आणि याने बिशप क्रॉस एच एट केलं त्या हत्तीच्या नादाला लागलंय. क्वीन टू ई थ्री, एफ क्रॉस जी फाय, क्वीन क्रॉस एच थ्री चेक, संपलं. किंग जी वन आणि क्वीन क्रॉस जी, या डायगोनलवरनं जी थ्रेट होती ते करण्यासाठी त्याने काय केलं नाही, चेकमेट झाला. परत आपण इथे येऊया. इथे आता हा काय खेळला असता तर मेट अवॉइड झाला असता. आपल्याला आता लक्षात येते मेट कसा होणार आहे. तर क्वीननी एक पॉन मारून मग मेट झालेला आहे, तर काय खेळला असता तर मेट अवॉइड झाला असता. बघा इथे नाईट टू एफ थ्री त्याने खेळायला पाहिजे होता, हा डायगोनल ब्लॉक करायला पाहिजे होता. नाईट क्रॉस एफ थ्री त्याने केलं असतं, बिशप रूक क्रॉस एफ थ्री, बिशप क्रॉस एफ थ्री, क्वीन टू जी वन आणि या क्वीनला थ्रेट, क्वीन क्रॉस जी वन, किंग क्रॉस जी वन, म्हणजे चेकमेट वाचला आणि खेळ लांबला असता. पोझिशन अर्थात काळ्याची चांगली आहे, कारण पांढरा एक नाईट आणि बिशप मागे. तर बघितल्याबद्दल धन्यवाद. बघत राहा, लहान खेळातून आपल्याला बरेच शिकायला मिळतं.